नमस्कार मी आपल्या लाडका योगिंद्रजरकर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबून चॅनेलला कंटिन्यू करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आज आपण एक वेगळी गोष्ट घेऊन आलो आहोत खरंच म्हणजे ही गोष्ट हृदयाला भिडणारी आहे म्हणून हा विषय मी आज निवडला आणि तुमच्या समोर आलो आहे ही गोष्ट सांगायला आपल्या गोष्टीचं टायटलच आहे नवरी पळून गेली आता पुढे काय चला तर मग सुरू करूया आपली ही नवीन गोष्ट कसं होतं मित्रांनो एक नवीन दाम्पत्य जे म्हणजे नवीन आयुष्याला सुरुवात करणार असतात एक आयुष्याचा भाग जो पुन्हा कधी होणे नाही असा म्हणजे आपण खूप विचार करतो खूप स्थळं बघतो आणि आपला जोडीदार निवडतो कारण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला त्या जोडीदाराबरोबर आयुष्य घालवायचं असतं तसंच काही झालं असेल एक दाम्पत्य असतं त्यांचं नवीनच लग्न होतं नवीन लग्न झाल्यानंतर ना वधू आणि वर हे आपल्या घरी येतात घरी आल्यानंतर साहजिकच आता म्हणजे तुम्हाला सांगायचंच झालं तर वधूचं हे मर्जीविरुद्धचं झालेलं असतं लग्न तिला हे लग्न मान्य नसतं पण ती काही कारणास्तव लग्नाला उभी राहते व लग्न होतं त्याचबरोबर ती नवऱ्याच्या घरी आल्यानंतर आता तिचे खरं रूप म्हणजे समोर कसं यायचं तर ते आता सुरुवात होणार आहे म्हणजे नवरा मधुचंद्राच्या रात्री दुधाचा ग्लास घेऊन नवरीच्या खोलीत जातो आणि नवरीला काही बोलायच्या आधीच नवरी नवऱ्याला म्हणते की बळजुबरीनं केलं तर तो बलात्कार की हक्क नवरा समजून जातो तो फक्त म्हणतो मी तुम्हाला फक्त दूध द्यायला आलो होतो एवढं बोलतो आणि खोलीबाहेर निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नवरीच्या डोक्यामध्ये चालतं की आत्ता आपल्याला इथून पळ काढायचं असेल तर याच्याशी वादविवाद भांडण काहीतरी केलं पाहिजे काहीतरी क काहीतरी कट कारस्थान केल्याशिवाय आपली इथून सुटका नाही ती त्याच्या विरोधात वागायला सुरुवात करते म्हणजे की सकाळी उशिरा उठणं त्याचबरोबर जर का नवऱ्याची नऊ वाजताची ड्युटी आहे ऑफिसला जाण्याची ही साडेनऊ दहाला उठणे किंवा नवऱ्याला डबा न देणे इग्नोर करणे असे काही चालू होते पण नवरा एकदम समंजसपणे साधेपणेने काहीही बोलत नाही व तो बिचारा आपला सकाळी वेळेत झाल्यानंतरनं ऑफिसला जायचा त्याच्या आई त्याला रोज डबा बनवून द्यायची ऑफिसवरनं आला की आईच त्याला चहा पाणी वगैरे करायची नवरी मात्र वाट बघायची की मी याच्याशी काय करू असं की हा माझ्याशी भांडण करेल म्हणजे ती अशी सतत त्याला उलटं बोलणं वगैरे असेच चालू झाले काही दिवस जातात आठ दिवस जातात दहा दिवस जातात पंधरा दिवस जातात असा करत महिना होतो आणि त्याचबरोबर या महिनाभरामध्ये नवरी म्हणजे सकाळी ती उठल्यानंतरनं तिचं ती चहा नाश्ता काहीच करायची नाही त्या घरात पण आपली टू व्हीलर स्कूटी घेऊन मात्र कुठेतरी जायची जायची तर ती बरोबर नवरा यायच्या अदोगर काही मिनटे काही क्षण घरात वापस यायची सासूला हे कळेच ना नक्की काय चाललंय पण तिला बोलायला गेलं तर उगच भांडण होतील आणि नवरी तर वाट पाहत होती भांडणाची ही वाट म्हणजे मी कधी भांडण करेन आणि कारण काढून घरातून निघून जाईल पण एके दिवशी काय होतं नवरी जाते तिच्या मित्राला भेटायला बाहेर आणि त्यांचं संभाषण होतं की मी तुला सांगितलं होतं ना आपण इथून पळून जाऊया म्हणून तू का नाही मला पळवून नेलंस रे तर तिचा प्रियकर तिला म्हणतो आपण जर का अशा रिकाम्या पळून गेलो असतो तर मला सांग आपण किती दिवस यशस्वी झालो असतो दोन दिवसांनी तर आपलं माझं आपलं प्रेमाचं भूत उतरलं असतं कारण खर्चाला पैसे नाही राहिला घर नाही काय केलं असतं आपण पुढे आणि प्रियकर त्या नवरीला म्हणतो आणि तू आलीस असतीस तर तुझ्यासोबत कुठे काय होतं ना तू दागिने आणले होतेस ना पैसे आणले होते ना तुझं डेबिट कार्ड ना ते क्रेडिट कार्ड ना बँक पासबुक मग आपण पळून जाऊन करायचं तरी काय अ बघ आपल्याला गेलं तर कुठेतरी काहीतरी व्यवसाय करावा लागेल पोटा पाण्याचा बघायला लागेल रूम भाड्याने घ्यावं लागेल त्याला डिपॉझिट द्यावा दे लागेल तो पैसा आणायचा कुठून मी तर सध्या बेरोजगार आहे तू तर बघती आहेस ना मग मन नवरी म्हणते त्याला हो रे जानू तेच तुझं सगळं खरं आहे मी असं करते माझे दिलेले दागिने काही असतील थोडेफार ते घेते थोडेफार पैसे असतील ह्या नवऱ्याने ठेवलेले ह्या येड्याला कुठं कळणार आहे मी आज ते घेते आणि आज आपण पळून जाण्याचा प्लॅन करू तर मग कधी जायचं आज तर तो प्रियकर तिला म्हणतो आज रात्री बारा वाजता तू घरातून दागिने आणि काही पैसे निघतील तेवढे बघ ते घेऊन आपण निघून जाऊ बरं असं ठरतं बरं का नवरी त्याला पण होकार देते आणि नवऱ्याच्या घरी जाते आणि नवऱ्याच्या घरी गेल्यानंतरनं ती वाटच बघत असते की काहीतरी भांडण करायचं काय करावं काय करावं तर ती अचानकपणे सासूला अशी चहा घेऊन येताना धडकते तर चहा तिच्या अंगावर पडतो बस हेच कारण बघून ती तिच्या सासूला इतकं काही बोलते की सासूच्या डोळ्यातून पाणी येतं आणि त्या क्षणी तिचा नवरा घरी येतो आईला बायको बोलती हे पाहून म्हणजे आईच्या डोळ्यात अश्रू आलेले हे पाहून तो तिच्यावर शक्क हात उगारतो आणि तिलाही हेच पाहिजे असतं मित्रांनो की कधी माझं भांडण होतंय आणि कधी मी घर सोडून निघून जाते तर ती जोरात तिच्या रूममध्ये जाते दरवाजा धाडकन जोरात आपटते आणि रडण्याचं नाटक करते तिची ती संधी भागलेली आहे त्या दिवशी ती ना जेवायला बाहेर येते ना कशाला पण नवराही समंजस असतो काहीही बोलत नाही नेहमीप्रमाणे रात्री दूध घेऊन जातो मी दार उघडणार नाही अशी आरोळी आतून येते तो म्हणतो ठीक आहे पण माझी एक लेखणीची वही आहात आहे तेवढी ती मात्र द्या मी तुम्हाला नाही त्रास देणार लेखणीची वही म्हणजे नवरा तिच्या त्याच्या रोजच्या दैनंदिन सवयी असते की काय दिवसात घडलं किंवा काय महत्त्वाचं आहे हे टिपून ठेवायचं आणि नवरी त्याला इग्नोर करते आणि ती वहीसुद्धा देत नाही साऊंड लावते मोठमोठ्याने टेप लावून ती गाणी ऐकत बसते पण ती काय सासूचं आणि सास नवऱ्याचं काही ऐकत नाही दारही उघडत नाही जेवतही नाही कारण तिला भरायची असती बॅग कारण आज रात्री बारापर्यंत तिचा प्रियकर वाट बघतो स्टेशनला आणि त्या दोघांना पळून जायचं आहे आता तिचं तर हे साध्य झाल्यानंतर ना आता ती तेच चालकानी बघते आणि म्हणते मी माझ्या आईकडे निघून जाणार आहे दोन दिवस मला कुकलू कपाटाच्या चाव्या द्या तर बाहेरून आवाज येतो नवऱ्याचा काळजी करू नको तुझ्या उशीच्या खालीच चाव्या आहेत घे गे। चाव्या घेते तिला आश्चर्यचकित वाटतं ती नंतरनं ते कपाट उघडते कपाट उघडते तर समोर पाहते काय तिचं डेबिट कार्ड त्याचबरोबर ए टी एम कार्ड सॉरी क्रेडिट कार्ड तिचे दागिने आणि तिच्या आईवडिलांनी हिच्या नवऱ्याला दिलेले तीन लाख रुपये हे तिच्या अकाउंटमध्ये जमा केलेले दिसतात त्या खात्याच्या पासबुकमध्ये तिने पाहिलं तर ती आश्चर्यचकित होते अरे याला हुंड्यात दिलेले ला तीन लाख रुपये हेनी माझ्या अकाउंटला कसे काय टाकले ती नंतरनं ती त्याची दैनंदिन वही घेते व ती निळाळात बघते की याच्यामध्ये काय लिहिलं आहे तर त्यात लिहिलेलं असतं मी आजपर्यंत एक चांगला नवरा ना नाही होऊ शकलो तरी हरकत नाही पण एक जागला जावई नक्कीच होणार आहे कारण मी तुमच्याकडे नाही पाहून तर तुमच्या वडिलांसाठी म्हणजे तुमच्या वडिलांच्या उपकाराखातर म्हणजे माझे वडील गेले तेव्हा तुमचे वडील डॉक्टर असताना त्यांनी माझ्या आईला बरं केलं ह्या उपकारापोटी मी तुमच्या वडिलांचा आभारी आहे म्हणून आणि त्यांनी माझ्याकडे मागणी टाकली लग्नाची म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं आहे पण मी एक नवरा चांगला नाही बोललो तर हा हरकत नाही पण मी एक चांगला जावं इथं नक्की होईल ती आश्चर्यचकित होते अरे हे चालले काय त्याचबरोबर जशी तशी ती अजून डायरी वाचते तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं तुमचं ए टी एम कार्ड क्रेडिट कार्ड पासबुक हे तुमचे अकाउंटमध्ये सेफ आहेत तुम्ही दिलेले मी तीन लाख रुपये मला होंड्यामध्ये नको आहेत हे तुमच्या खात्यामध्ये मी डिपॉझिट केलेले आहेत पहा त्याचबरोबर त्यांनी दिलेले सर्व दागिने तिच्या आईने दिलेले दागिने तिथेच असतात त्याचबरोबर मामाने दिलेली मारुती एट हंड्रेड हीसुद्धा त्यांनी घेतलेली नाही व डायरीमध्ये नमूद आहे मला त्या ड गाडीची गरज नाही मला तुझी गरज आहे आणि तुझी साथ नसेल तर गाडीची गरज काय ती गाडी मी जेव्हा तेव्हाच हात लावेल जेव्हा तू मला पती म्हणून स्वीकार करशील आणि ती गाडी तुझ्या मामाच्या घरी मी पुन्हा पाठवली आहे आता तुझी इच्छा झाली तरच ती गाडी मी घेऊन येईन असे त्याचे बोलणे म्हणजे असं लिहिलेलं पाहून अक्षरशः तिच्या हृदयाला भिडले जातात याचे बोल हळूहळू हळू नवरीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज येतो अजून किती वेळ लागेल बारा वाजत आले नंत पण ती काही रिप्लाय देत नाही त्यानंतरनं त्याचे परत फोन यायला लागतात तिचा फोन वाजू लागतो पण तो ती रिप्लाय देत नाही आणि फोनही उचलत नाही आणि अचानक फोनमधील सिम कार्ड काढून ती तोडून टाकते याचे विचार आणि याचं प्रेम तिच्या हृदयाला इतकं भिडलेलं असतं की तिला जाणीव झालेली आहे की आपण काय चूक करणार आहे आणि रडत रडतच ती झोपी जाते त्याचबरोबर सकाळी जेव्हा ती साडे नऊला उठते तेव्हा नवरात्र नऊ वाजता गेलेला असतो कामावरती मग काय अचानकपणे सकाळी ती आश्चर्यचकित म्हणजे साडी घालते व स्वयंपाक खोलीत जाते पाहते तर सासू स्वयंपाक करत असते ती सासूला जबरदस्ती विचारते ह्यांना काय आवडते आणि काय फेवरेट डिश आहे यांची मी आज स्वयंपाक करणार आहे सासूरी तिच्याकडे बघतच राहते हे काय हे आश्चर्यचकितच का आहे पण ती प्रेमाने खरोखर म्हणजे नवऱ्याच्या आवडीचा डब्बा बनवते त्याचबरोबर सासूला म्हणते चला आणि डब्बा भरून ती तिच्या स्कूटीवरती सासूला घेऊन निघते रस्त्यातच बोलताना ते कुठे कामाला आहेत मला त्यांच्या ऑफिसचा पत्ता द्यावा आपण तिथे जायचं आहे एवढं बोलते आणि ती ऑफिसला वाटचाल करते नवरा तिला बघून ऑफिसमध्ये एकदम गडबडतो अरे हे काय टी शर्ट जीन्स पॅन्ट घालणारी ही आज साडी घालून सिंदूर लावून बांगड्या घालून एक नवरीसारखी माझ्या समोर आली आहे ऑफिसमध्ये हातात डब्बा घेऊन म्हणजे झालंही तरी काय सोबत आईसुद्धा आहे आईचे डोळे पण पानवलेले आहेत आणि ती काही म्हणत नाही समोर येते व त्यांना आहो असे आवाज मारते व हातामध्ये डबा देते डबा देते आणि ऑफिसमध्ये दे, ओरडून सांगते आता आमचे हे महिनाभर ऑफिसमध्ये येणार नाहीत बरं का नवरा तो ना ऑफिसमध्ये येणार नाहीत का बरं असं का कारण तुम्ही माझ्या म्हणजे मनाला इतकं भिडला आहात की आता माझ्या मामाने दिलेली गाडी घेऊन आपण एका महिन्यासाठी फिरायला जाणार आहोत त्यासाठी ऑफिसला सुट्टी नाही का लागणार म्हणजे नवरा इतका खुश होतो आनंदी होतो ते दोघे एकमेकाला मिठी मारतात आणि त्यांच्या नव्या प्रेमाला सुरुवात होते व हसत हसत ते घरी जातात व फिरायला निघतात मित्रांनो तात्पर्य काय म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सगळं सेम असतं म्हणजे पहा ना त्याने किती त्याग मनाची म्हणजे आतून प्रेम केलं होतं तिच्यावर तिच्या शरीरावर नाही मनापासून तिच्यावर प्रेम केलं होतं कारण तिच्या वडिलांनी त्याला आधी नवऱ्याला सांगितलं होतं की तिचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे व ती आमचं काही ऐकणार नाही पण मला तो मुलगा काही बरोबर वाटत नाही कारण तो आमच्या इष्टटीवर आणि मुलीच्या पैशावरती प्रेम करतो आणि आम्ही तिला सांगायला गेलो तर ही प्रेमामध्ये आंधळी आहे तिच्यापर्यंत ते पोचणार नाही म्हणून तुम्ही आमच्या आग्रहाक तिच्याशी लग्न करा व तिचे डोळे हे नक्की उघडतील आणि आज अक्षरशः तसंच झालं काही दिवसातच तिला कळून चुकलं की कि आपण किती मोठी चूक करत होतो तात्पर्य खरं प्रेम हे नेहमी जिंकतं आणि फसवं प्रेम हे निका नेहमीच हारतं चला तर मग भेटूयात अशाच आगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतर ग्रुपलाही पाठवा तोपर्यंत धन्यवाद